मित्रो आज आपण माहिती घेणार आहोत भारंगीया वनस्पतीबद्दल भारंगीया वनस्पतीचे शास्त्रीय नाव क्लेरोडेन्ट्रॉन सेरेटम हे असून त्यास रॅथिक सेराटा या शास्त्रीय नावाने ओळखले जाते या वनस्पतीचे कुळ साग झाडाच्या कुळातील असून त्यास होरवेनासेही म्हणतात या सुंदर निळसर फुले झाडाच्या शेंड्यावर मंजिरी येतात व दुरून निळसर फुले म्हणजे सहजपणे लक्ष वेधून घेतात ह्या सुंदर निळसर निळसर फुलांमुळेच ह्या झाडास ब्ल्यू बुश असेही म्हणतात ब्ल्यू फाऊंटे बुश म्हणजेच फारंगी हे झुडूपोर्गीय वनस्पती असून साधारण तीन चार मीटर उंचीपर्यंत वाढते भरपूर फांद्या असलेली व फांदीवर भरपूर पिवळट मखमली केस असतात फांदी कवळी असल्यावर त्या कांड्यावर तपकिरी नाकडी रंग दिसतात भांदीवर एकमेकांच्या विरुद्ध बाजूला एकत्रच तीन पाने सुंदर येतात पानांना अतिशय अकोड देठ किंवा देठ विहिरीत पाणी भांदीवरच येतात पानांचा आकार आयाताकृती लंबवर्तुळाकार असून पानांच्या बाहेरील बाजूस कातरल्यासारखी दातेरी कडी असतात एक भांदीवरून बघितल्यास पानांची सुंदर व आकर्षक रचना आपणास दिसते भांदीच्या टोकाला कवळ्या पानांची सुंदर मांडणी कमळाच्या फुलाप्रमाणे मांडणी दिसते भांदीवर फुलांचा गुच्छ येण्यापूर्वी सदर फांदी नजरेत पडल्यास तेच फुल असल्याचा प्रथम भास होतो फांदीच्या टोकावर आकर्षक पद्धतीने एक फुलांचा गुच्छ निवृत्या आकाराचा खालच्या बाजूला मोठा व शेंड्यावर लहान होत जाणारा व फुलांची विशिष्ट रचनेत उगवणारा मंजिरीत गुच्छ दिसतो शेंड्याकडील फुलांच्या गुच्छात फुले पांढरी निळसर किंवा जांभळ्या रंगाची येतात पाकळ्या आयात आकृती असतात पुंकेसर लांब बाहेर पसरलेलं स्पष्ट दिसतात ते पक्व झाल्यावर हिरव्या हिरव्यापासून काळे गोलाकार होतात त्यावरच बी भरपूर संख्येने येते फळ आठळिक्त असून जांभळी असते ते चार भागात विभागलेले असून त्यात चार बिया असतात भारंगीचे झुडपे डोंगर उतार झुड झुडपी जंगलात शेतीत नदी नाल्यांच्या काटावर शेतात सर्वत्र आढळतात पावसाळ्याच्या अखेरीस किंवा पावसाळ्याच्या मध्य संपता संपता भारंगीस फुले फळे येतात मुळांच्या रूट सकर्सपासून व बियांपासून भारंगीची लागवड करता येते हे भारंगीचे झाड प्रचंड औषधी वनस्पती आहे भारंगीच्या सर्व अवयवांचा औषधी आयुर्वेदिक औषधीमध्ये उपयोग केला जातो प्रामुख्याने या झाडाच्या मुळींचा उपयोग आयुर्वेदिक औषधीत केल्याचा भरपूर ठिकाणी वाचण्यात आले या आयुर्वेदिक औषधीत भारंगीच्या मुळाचा उपयोग करतातच याच्या याच्यासोबतच फुलांची व पानांची भाजीसुद्धा करतात भारंगीच्या कोवळ्या पानांचे देठ काढून पानांची भाजी, भाजी रानभाजी म्हणून करतात पाणी कोवळी पाणी घेऊन त्यास चांगले स्वच्छ धुवून त्यापासून भाजी तयार केली जाते तसेच भारंगीच्या ह्या फुलांपासूनसुद्धा चांगली सुंदर रानभाजी म्हणून दुर्मिळ रानभाजी सुद्धा तयार केली जाते फुलांची भाजी करताना फुलेची चिरून घेऊन चांगले स्वच्छ धुवून पिळून घेऊन त्यात मूगदाळ टाकून रानभाजी रानभाजीसारखी नस टाकून त्यात साखरसुद्धा टाकून स्वच्छ सुंदर अशी भाजी तयार केली जाते ही रानभाजी ग्रामीण भागात प्रचंड लोक वापर करतात यामुळे विविध सुद्धा उपयोग होतो असे ग्रामीण भागातील लोक कायम सांगत असतात